दिनांक 24/1/2024 रोजी दुपारी 4 वाजताच्या दरम्यानमध्ये यादवनगर येथील शुगर कॉलनीमध्ये 2 गटामध्ये हाणामारी झालेली होती. त्यामध्ये काही लोक जखमी झालेले होते. घटनास्थळावर पोलीस पोहोचून जे काही जखमी होते त्यांना तत्काळ न्यू हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आलेले आहे आणि दोन्ही पार्ट्यांवर एकमेकांविरुद्ध क्रॉस गुन्हे तिथे दाखल करण्यात आले होते. दोन्ही पोलीसच्या गुन्ह्यामध्ये 6 आरोपी अटक करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये दंगलीचे गुन्हे 307, दगड फेकून मारहाण केले ते 336 गुन्हे असे विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून दोन्ही याच्यापैकी अजून 2 आरोपी अटक होणे बाकी आहे. 6 आरोपी अटक झालेले आहे आणि सर्व आरोपी आता तपास होऊन जेलपास झालेले आहे. बरोबर आहे. याच्यातील जे आरोपी अटक करण्यात आलेले आहे जवळपास सर्वच आरोपींवर जुना गुन्हेगारीपूर्व इतिहास आहे त्यांचा. याच्यातील गोलू चव्हाण जो आरोपी आहे त्याच्यावर जवळजवळ 20 पेक्षाही अधिक गुन्हे दाखल आहे आणि त्याच्यावर असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे. तो तुप्पट नावाचा होता, शिवारे होता, त्यांच्यावर पण गुन्हे दाखल आहे. आणि दुसऱ्या पार्टीचे जे अर्जुन पांडे आणि त्याचा जिजा जो आहे कमल बिरहा त्यांच्यावरसुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे आणि दोन्ही पार्ट्यावर तात्काळ कार्यवाही करून दोन्ही पार्ट्यांना आपण अटक करण्यात आली आहे. दोघां पार्टीवर गुन्हेगारांवर काय काय आपण कलम लावलेलं आहे? दोन्ही याच्यामध्ये भारतीय विधानचं जे कलम आहे 307 आहे, 143, 147, 148, 149, 324, 336, 504, 506 आणि आर्मॅट्स असेनुसार दोन्ही पार्टीवर आपण गुन्हे दाखल केलेले आहे. तिथे दगडफेक पण झालेली होती, दगड फेकून पण मारलेल्या होतं. 336 सेक्शन लावण्यात आले. एकंदरीत हा राडा कोणत्या कारणांमुळे झाला काही निघालेला आहे का त्याच्यामध्ये? थोडक्यामध्ये माहिती अशी मिळत आहे का आदल्या रात्री दोघांमध्ये भांडण झालेलं होतं. ललित सुलाखे आणि अर्जुन पांडे, ललित सुलाखेच्या घराजवळ काही लोक तिथे बसलेले होते. तिथे येऊन अर्जुन पांडे आला होता तेव्हा त्याच्यात दोघांमध्ये वाद झाला होता आणि तेव्हा दोघांनी एकमेकांना धमक्या दिल्या होत्या आणि रात्रीची वेळ होती ते निघून गेले होते. त्याबाबतची कुठेही तक्रार त्यांनी पोलिसात केलेली नव्हती आणि दुसऱ्या दिवशी परत त्यांचा दुपारी 4 वाजताच्या दरम्यानमध्ये वाद झाला आणि त्या वादामधून दोन्ही पार्टी थोडक्या यादवनगर सुपर कॉलोनी तथागत नगर नाल्याचा पट्टा या भागामध्ये 24 तारखेला इतकी वारदात मोठी झाली की बाया लोकांनी सगळं बघितलं. तिथे पांडे जे लोक परिवार आहे त्या लोकांनी गोलू भाऊ दादा आमचा माझा भाऊ आहे तो वस्तीच्या नात्यानं सगळ्या नागरिकांचा पण आहे त्या दादाला विनाकारण मारझोड केलं आणि शिव्यागाडी केलं. त्यांचे जे मित्र होते ते आडवे झाले, भाऊ पण आडवा झाला. तर त्यांना ह्या लोकांनी खूप मारलं. कोणाच्या हाताला लागलं, कोणाच्या पायाला लागलं, कोणाच्या डोक्याला लागलं. बाया लोक पाहत होते तर बायांना शिव्यागाडी केला त्यांनी. कसं तरी जखमी हालत म्हणी दादाला उचलून सनेनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण पोलीस कारवाई काही केली नाही त्यांनी. मग जेव्हा आम्ही म्हटलं त्याच्यानंतर म्हणी भाऊवरच गुन्हा दाखल केला यांनी. तुमची काय मागणी? त्याला का असं लोक त्रास देऊन राहिले आहेत विनाकारण? जो सही है वही होना चाहिए. गोलू भाऊ का कोई उसमें दोष नहीं है. गोलू भाऊ शांत करा रहे थे, समझा रहे थे. गोलू भाऊ का उसमें कोई झगड़ा नहीं, लड़ाई नहीं, कुछ नहीं. और गोलू भाऊ ऐसे कोई कुछ बस्ती में कुछ हो भी रहा है तो उसके लिए सभी को मदद करते हैं और सभी को साथ देते हैं. किसी का दुख हो सुख हो सबके इसमें खड़े रहते हैं. तो उसके लिए हमको उनका न्याय